ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येला जवळपास 1.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय. दरम्यान घोसाळकर यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत हत्येचा तपास नीट होत नसल्याचा आरोप केलाय. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मॉरिस नरोणा याचा तर अगोदरच मृत्यू झालाय, पण त्याचा मित्र मेहुल पारेख याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मेहुलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या फुटेजमध्ये मेहुल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत दिसतोय, ज्यात तो सिगारेट ओढत आहे, त्यामुळे मेहुलला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप घोसाळकर कुटुंबियांनी केलाय. तसेच पोलिसांच्या तपासावरही घोसाळकर कुटुंबियांकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. या फुटेजमध्ये आहे तरी काय, तुम्हीच पहा.